कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. उठा अधिपती उठा, असं नका करू तुम्ही. तुम्ही बी असं नका करू. अधिपती आम्हाला जाऊ द्या, आमचं ठरलंय. नाही मग माझं बी ठरलंय. तुम्ही जर घर सोडून जाणार असले तर मी बी येणार तुमच्या संग. आम्ही एकट्याच जाणार. असं कोण करते का आई साहेब, स्वतःच घर सोडून असं कोण जाते का मला सांगा. अहो हे घर आता आमचं नाही. बोलले की या मगाशी, किती वेळा तुम्हाला तेच तेच सांगायचं, हे घर आमचं नाही. आता आमचं काय व्हायचं ते होऊ द्या. मॅडम आता काय तुमचं आणखीन, आमचं काय अजून अपमान करायचं राहिलं, करा करा आमचा अपमान करा. बोला काय बोलायचं ते, मालकी नाही सर तुम्ही या घरच्या, बोला. मॅडम तुम्ही प्लीज कुठेही जाऊ नका, प्लीज थांबा, असं करू नका. मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या. हे बघा तुम्ही तर आता काही बोलूच नका. तुम्ही मगाशी जे काही बोललात ना त्यांनी आमचे कान तृप्त झाले, भरून पावलो आम्ही, बात झालं. आता आता या पुढे तुम्ही काय बी बोलायचं नाही, आमचं ठरलंय, आम्ही जाणार. आय एम सॉरी मॅडम. काय म्हणलात? सॉरी. आधी बोलायचं मग परत सॉरी म्हणायची, कुठली पद्धत आहे मास्तरीन भाई? हा तुम्हाला बोलताना कळलं नाही, आपण कुणा संग बोलतोय, कसं बोलायला पाहिजे. सॉरी अधिपती. मॅडम सॉरी, मी तुम्हाला पण सॉरी म्हणते, माझं चुकलं. हो आई साहेब, आई साहेब जाऊ दे, त्यांची त्यांना चुकी कळल्या, आता तुम्ही मोठ्या मनानं माफ करून टाका की आता त्यासनी. हा कुणीच मनात काही विषय ठेवायला नको, तुम्ही हे विषय सोडून द्या, आपण आता सगळेजण मनातनं काढून टाकूया. आई साहेब माफ करून टाका तुम्ही त्यांना, आणि तुम्ही घर सोडून जाऊ नका. ऐका माझं, ऐका की. जाऊ द्या अधिपती, आमचं मन काही एवढं मोठं नाही, आणि यांच्या माफी मागण्याला पण काय अर्थ नाही. सांगा यासनी, आता अडवू नका आम्हाला तुम्ही. मॅडम 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 प्लीज थांबा, माझं चुकलं, आय एम सॉरी. मी नाही करणार असं पुन्हा. आता रागाच्या भरात बोलले, मी परत नाही बोलणार मी असं. प्लीज जाऊ नका. आई साहेब त्या चुकलं म्हणतात ना, माफी मागायला लागलेत की आता तुम्ही जाऊ नका. अधिपती सांगितलं नव तुम्हाला, काय बी झालं तरी आता आम्ही इथे थांबणार नाही. पाणी डोक्यावर न गेलंय. सुनबाई वा बाजूला. मॅडम प्लीज प्लीज नका जाऊ, माझं चुकलं. तुम्ही इकडे तुम्ही इथं बसा, तुम्ही एकदा ऐका माझं, एकदा ऐका, तुमची जागा इथं. आई साहेब तुम्ही इथं बसा, तुम्ही इथं बसा. बघा एकदा तुम्ही असणी माफ करा, इथनं पुढं जर परत असं काही त्या बोलल्या का नाही, मी बी येतो तुमच्या संग, आपण दोघंही घर सोडून जाऊया, परत फिरून इकडे कधी जायचं नाही. बस झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.